आज संगमनेर मध्ये भाजप पदवीधर निवडणूक मेळावा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित होते. आज संगमनेर मध्ये भाजपा पदवीधर निवडणूक मेळावा संपन्न झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे उपस्थित होते. यावेळी सुभाष भामरे यांनी काँग्रेसवर खडखडून टीका केली. ते म्हणाले की माझे काँग्रेसच्या मित्रांना एकच आव्हान आहे, आम्ही लोकशाहीने निवडणूक लढवणार. जर दडपशाही केली तर अब भूल जाओ, अब मोदी राज है. गेले तुमचे दिवस आम्ही लोकशाहीचा आदर करतो. काँग्रेसवाल्यांना गरिबांचा अचानक पुळक आला आहे. भारतात सर्वात मोठा गरीब म्हणजे राहुल गांधी 20 गाड्यातून येऊन लाईनीत उभा राहील आणि 2000 रुपये काढेल. 2000 गेली 2 महिन्यांपासून चरितार्थ चालवत असल्याची टीका त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाचा हा अधिकृत उमेदवार हा मोदीचा सैनिक आहे आणि म्हणून मोदी परिवर्तन करायला निघालेले आहेत. हे निळवंडी धरणासारखे अनेक प्रश्न संपूर्ण तालुक्याचे, या देशातील प्रत्येक गावाचे आहेत आणि गेल्या 2.5 वर्षापासून जे काही निर्णय मोदी साहेब घेत आहेत, खास करून 6 महिन्यापासून नोटबंदी विषयी आपल्याला एक सांगू इच्छितो. नोटबंदी ही भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढाईतलं निर्णायक पाऊल आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी याचं स्वागत केलेलं आहे. काही काँग्रेसवाल्यांना फार पुळका आला गरिबांचा. गरिबांना सगळ्यात जास्त त्रास होतोय आणि या भारतातला सगळ्यात मोठा गरीब म्हणजे एक माणूस आहे, वाचोरे साहेब राहुल गांधी. 20 गाड्यांमध्ये लाईनीत उभा राहिला, 4 तास उभा राहिला, 4000 रुपये का 2000 रुपये काढले आणि त्या 2000 गेल्या 2 महिन्यापासून चरितार्थ भागवतोय. तर त्या राहुल गांधींना एवढंच सांगेल आणि त्यांच्या बाकीच्या बगल बच्चांना, जनता परिवर्तनाच्या लढाईत सामील झालेली आहे आणि त्याच्यामुळे ही निर्णायक लढाई आहे. मी आपल्याला अपील करायला आलेलो आहे संगमनेरकरांना. मला माहिती आहे आपल्याला परिवर्तन पाहिजे आणि मोदी हा एकच माणूस हे परिवर्तन करू शकेल आणि म्हणून मोदींचे हात बळकट करण्यासाठी माझा आपल्याला सवाल आहे की या निर्णायक लढाईमध्ये आपण सामील व्हाल की नाही. आम्हाला साथ द्या. या संगमनेर तालुक्याचे विकासाचे जेवढेही प्रश्न असतील राज्यात आणि केंद्रात सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सुभाष भामरे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना विचारा, विनाकारण शब्द देत नसतो, आश्वासन देत नसतो आणि 3 तारखेला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, कारण गोंधळ जो होणार आहे तो फक्त संगमनेरमध्येच होणार आहे, दुसरीकडे कुठेच नाही. इथं जर मोठा खड्डा पडला तर ही परिवर्तनाच्या लढाईत अडचण निर्माण होईल. वाघतोरे साहेब, नवले साहेब, मी आश्चर्यचकित झालो. प्रत्येक तालुक्याचे आकडे बघितले. किती तालुक्यात तुमच्या मतदारसंघात प्रशांत पाटील? 59. प्रत्येक तालुक्याचं मतदान 4000, 3000, 5000, 6000 आणि संगमनेरचं 11000 कसे काय? प्रशांत पाटलांना पाठवा, तुमचे संगमनेरचे प्रश्न, मी स्वतःचे प्रश्न घेऊन केंद्रात जे जे काही अडचणी असतील ते मिळून द्यायला मी कटिबद्ध आहे. परंतु निसर्गाचा नियम आहे साहेब, जो आपली स्वतःची मदत करत नाही त्याला भगवानही मदत करत नाही. जो अन्यायाच्या विरोधात उभं राहू शकतो, या काँग्रेसच्या मित्रांना एवढं नम्र आवाहन आहे, आम्ही लोकशाही प्रणाली मानणारे माणसं आहोत. लोकशाहीने आपण निवडणूक लढू. दडपशाही केली तर एकच सांगतो, अब भूल जाओ, अभी मोदी राज आहे. गेले तुमचे दिवस. लोकशाहीमध्ये आम्ही लोकशाहीचा आदर करतो, परंतु दडपशाही केली, अंगावर आले तर सिंगावर घ्यायची ताकद मोदी सैनिकांमध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्यांना परिवर्तन रॅलीत यायचं आहे खंबीरपणे या. हा केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे केंद्रीय मंत्री म्हणून नाही सांगत, मोदी सैनिक मध्ये म्हणून सांगतो.
संगमनेर वरून नितीन शेके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, संगमनेर.